हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आपण काम काळ वेगचं याबद्दल एक अगोदर लेक्चर पाहिलं होतं त्या लेक्चरमध्ये डायरेक्टली उत्तरं कशी काढायची म्हणजे दोन व्यक्ती एकत्र काम करतायत तर ते दोघांनी मिळून केलेलं काम डायरेक्टली कसं काढायचं ते पाहिलं होतं ते करताना आपण काय केलं होतं समजा अजय दहा दिवसामध्ये करतोय आणि विजय वीस वीज दिवसामध्ये करतोय असं दिलं असेल तर आपण कसं सोडवलं होतं तर डायरेक्टली काय केलं होतं वर दोन्ही संख्यांचा गुणाकार केला होता दहा गुणवले वीस आणि भागीले काय केलं होतं तर दोन्ही संख्यांची बेरीज घेतली होती दहा अधिक वीस अशाच प्रकारे दोन्ही संख्यांचं दोन्ही व्यक्तींनी केलेलं उत्तर आपण काढलं होतं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी एक पॉइंट पाहिला होता तो म्हणजे जर समजा अजय एक तास अजय एक काम करतो वीस दिवसा वीस का तीस दिवसामध्ये आणि तो पाच दिवस काम करून निघून गेला राहिलेलं काम विजयनं केलं आणि त्यानंतर एकटा विजय ते काम किती दिवसामध्ये करल अशा टाईपचं एक गणित आपण अगोदर पाहिलेलं होतं आणि ते पत्तेही आपण सॉल्व केलेलं होतं ओके तर हे ते जर तुम्हाला लेक्चर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची मी लिंक देतो आहे तुम्ही तिथं तुम्ही पाहू शकता आता आज आपण जे पाहणार आहोत तर ते काय पाहणार आहोत आज तर समजा अजय एक एक काम करण्यासाठी दहा दिवस घेतोय विजय वीस दिवस घेतोय आणि संजय तीस दिवस घेतोय म्हणजे तीन व्यक्ती दिल्यानंतर करायचं काय दोन व्यक्ती दिल्यानंतर आपण सिंपल करत होतो तर तीन व्यक्ती दिल्यानंतर करायचं काय असं दिलेलं आहे जेव्हा असं दिलं असतं ती तीन व्यक्तींचं काम आणि तिघांनी म्हणून ते काम किती दिवसात पूर्ण करेल यामध्ये वेगवेगळे टाईप आहेत ओके पहिला टाईप पाहतोय आपण समजा तीन व्यक्तीने दिलेलं काम आहे आणि तीन व्यक्ती एकदम काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं काढायचं असेल तर आपली पहिली पद्धत काय होती वर घ्यायचा होता बे गुणाकार करायचा कर 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 होता आणि खाली काय करायची होती अंशा अंशाला गुणाकार आणि छेदाला बेरीज घेत होतो बरोबर आता सुद्धा तसंच करायचं आहे अजय किती दिवसात करतोय दहा दिवस म्हणून अंशाला तिन्ही संख्यांचा गुणाकार अजय किती दिवसात करतोय दहा विजय किती दिवसात करतोय वीस म्हणून अंशाला काय करायचं गुणाकार घ्यायचा तिन्ही संख्यांचा आपण दोघांचा दिलं असताना काय करत होतो छेदाला बेरीज घेत होतो पण आता बेरीज घेताना कसं होतंय तर तुम्हाला बेरीजच घ्यायची आहे पण कशी घ्यायची आहे अजय एक काम कर दहा दिवसात करतोय विजय वीस दिवसात करतोय आणि जो संजय आहे तर संजय तीस दिवसात करतो आहे असं जेव्हा सोडवायचं असेल तर गुणाकारच बेरीजच घ्यायची पण बेरीज कशी घ्यायची तर पहिल्या दोघांचा गुणाकार घ्यायचा त्याची बेरीज त्यानंतर दुसऱ्या दोघांचा गुणाकार परत प्लस जाईल आणि त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्याचा गुणाकार प्लस जाईल म्हणजे दहा आणि वीस यांचा पहिल्या दोघं म्हणजे अजय आणि विजयचं काम आहे ना ह्या दोघांचा काय करायचा गुणाकार घ्यायचा दहा गुणुले वीस आणि ह्यांची काय करायची आहे बेरीजच घ्यायचं आहे ओके बेरीज म्हणजे बेरीज घ्यायची पण कशी घ्यायची आहे पहिल्या दोघांचा गुणाकार बेरीज त्याच्यानंतर दुसऱ्या दोघांचा गुणाकार वीस गुणुले तीस वीस गुणुले तीस त्यांची बेरीज आणि नंतर काय झालं पहिला दुसरा ताँने ताँने दुसरा तिसरा आणि पहिल्या आणि तिसऱ्याची गुणाकार घ्यायचा ते बेरीजमध्ये ओके दहा गुणुले तीस आणि ह्या सगळ्यांची काय घेतली आपण तर इथं बेरीज घेतली ओके बेरीज घेतली म्हणजे आपला जो मूळ फॉर्म्युला होता की वर काय करायचं डायरेक्टली सोडवताना वर गुणाकार करायचा आणि खाली बेरीज घ्यायची समजा तुम्हाला असं दिलं असतं अजय दहा दिवसात करतोय विजय वीस दिवसात करतोय आपण कसं केलं असतं दहा गुणुले वीस केलं असतं ओके दहा आणि वीस दिलं असेल तर दहा गुणुले वीस केलं असतं आणि खाली काय केलं असतं दहा अधिक वीस ओके आता तसंच केलंय पण तीन संख्या दिल्यामुळे काय करायचं पहिल्या दोघांचा गुणाकार प्लस दुसऱ्या दोघांचा गुणाकार प्लस तिसऱ्या पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार ओके okay? मग आता हे जर सोडवलं तर हे किती येतं दहा गुणुले वीस गुणुले तीस म्हणजे तीन दोन्ही सहा सहावर तीन शून्य तीन दोन्ही सहा सहावर तीन शून्य आणि खाली जर बघितलं तर हे किती येतं दोनशे हे किती येतं सहाशे आणि हे किती येतं तीनशे म्हणजे दोनशे तीनशे सहाशे म्हणजे किती अकराशे म्हणजे सहा हजार भागिले अकराशे ओके म्हणजे ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या गे राहिलं काय साठ भागिले अकरा पर्यायमध्ये आहे का ओ, आहे, हो आहे पहिला पर्याय तुमचं उत्तर असणार जेव्हा दोन दिलं तर काय करायचं आणि तीन दिलं तर कसं सोडवायचं हे पहिलं पॉईंट होतं ठीक आहे मला लक्षात आणखी एक एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल पहा काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये अजय एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात ब okay, ला ओके अ ला दहा दिवस ब ला पंधरा दिवस कला वीस दिवस लागतात आणि काय म्हटले ते तिघांनी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील सिंपल आहे पहिल्यांदा काय करायचं अंशाला तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा दहा गुणवले पंधरा गुणवले वीस आणि छेदाला काय करायचं बेरीज घ्यायची पण बेरीज तीन संख्या असल्यावर कशी करायची पहिल्या दोघांचा गुणाकार म्हणजे दहा गुणवले पंधरा हा अधिक घ्यायचं परत काय करायचं अधिक पुढच्या दोघांचा गुणाकार म्हणजे पंधरा गुणवले वीस पुढचा दोघांचा गुणाकार म्हणजे पंधरा गुणवले वीस अधिक परत काय करायचं पहिला आणि तिसरा आहे त्यांचा गुणाकार म्हणजे दहा गुणवले वीस हे तुमचं कसं होणार डायरेक्टली उत्तर असणार आता हे जर तुम्ही सोडवलं ओके हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळून जाईल ओके हे म्हणजे किती दोन वीस पंधरा दोन्ही तीस हां पंधरा दोन्ही किती तीस आणि तीसवर किती शून्य एक आणि एक दोन शून्य म्हणजे इथं तीन हजार ठीक आहे इथं तीन हजार बरोबर पंधरा दोन्ही तीस आणि एक दोन शून्य त्याच्यावर आता हे किती येणार एकशे पन्नास हे किती येणार पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे बरोबर आणि हे किती येणार दोनशे ओके म्हणजे तुमचं तीन हजार वर आहे असं राहील खाली काय होईल तीनशे दो दोनशे पाचशे आणि शंभर सहाशे पन्नास सहाशे पन्नास मग आता याचा जर तुम्ही भाग तोडला तर ह्या भाग तोडल्यानंतर ओके ह्या शून्याला ही शून्य जाईल ह्या शून्याला हे शून्य जाईल पाच न जर तोडला तेरा पंचे पासष्ट आणि पाच सकत्तीस पाच शून्य शून्य म्हणजे उत्तर काय आलं तुमचं साठ भागिले तेरा आलं साठ भागिले तेरा आलं मध्ये आहे का साठ भागिले तेरा हो तिसरा क्रमांक आहे ओके म्हणजे हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे जेव्हा दोन संख्या दिल्यानंतर काय करायचं आणि तीन संख्या दिल्यानंतर काय करायचं हे आपण बेसिकली आता इथं कव्हर केलेलं आहे ओके दोन संख्या दिल्यानंतर काय आणि तीन संख्या दिल्यानंतर काय करायचं सिम्पल आहे ओके ठीक आहे आणखी एकदा एक सोडून पाहूया म्हणजे आपल्याला आणखी कळेल ओके काय म्हंटलंय अ ला एक काम करण्यासाठी वीस दिवस ब ला चाळीस दिवस आणि क ला साठ दिवस लागतात म्हणजे तुम्ही काय करणार वीस गुणवले चाळीस तिघं मिळून किती दिवसात करतील असं विचारले म्हणजे वीस भागिले चाळीस वीस गुणवले चाळीस गुणवले साठ खाली काय करणार वीस गुणवले चाळीस करणार अधिक पुढं काय करणार चाळीस गुणवले साठ करणार अधिक पहिला आणि तिसरा म्हणजे वीस गुणवले परत साठ करणार यांचा काय येणार तुमचा गुणाकार येणार ठीक आहे मग हे जर सहा चोक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस ओके साईचोक चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसवर किती शून्य तीन शून्य भागिले आता हे काय होईल चार दोन्ही आठ आठशे ओके साई चौक चोवीस ओके चार दोन्ही आठ साई चौक चोवीस चोवीस वर दोन शून्य आणि अधिक साहितो बारा बारावर दोन शून्य म्हणजे चोवीस बारा छत्तीस आठ चव्वेचाळीस म्हणजे चार अठ्ठेचाळीस वर तीन शून्य भागिले काय ना तुमचं अं चव्वेचाळीसशे ठीक आहे चव्वेचाळीसशे ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या अकरा न भाग चार न चार न भाग तोडू शकतो अकरा आणि बारचो अठ्ठेचाळीस एकशे वीस म्हणजे एकशे वीस भागिले अकरा हे तुमचं काय असणार आहे हे उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला या पद्धतीने किती आकडेवारी देऊ दे मी मोठे आकडेवारी घेऊन पण बघितली छोटे पण घेऊन बघितली जर तुम्हाला तीन व्यक्ती आणि तिन्ही दिल्या तिन्ही व्यक्तींचं काम दिलं तर ते तिघं मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करतील करती। म्हटलं की आपल्या पहिलाच फॉर्म्युला वापरायचा वर अंशाला काय करायचा गुणाकार करायचा छेदाला बेरीजच घ्यायची पण बेरीज घेताना पहिल्या दुसऱ्यांचा गुणाकार बेरीज दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार बेरीज आणि पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार यांची बेरीज ओके आता आपण काय केलं होतं पहिले दोन पद्धत बघितली होती ए एका एक दिवसात दहा दिवस करतो वीस दिवस बी वीस दिवसात सी तीस दिवसात आणि तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं दिलं होतं अन तेव्हा आपण काय केलं डायरेक्टली वर तीन संख्यांचा गुणाकार केला आणि खाली काय केली बेरीजच घेतली पण पहिल्या दोघांचा गुणाकार बेरीज दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार बेरीज आणि पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार अशा पद्धतीने आपण सोडवलं समजा आता याच्यामध्ये पुढची टाईप येते ती म्हणजे आता गणित कसं दिले ते पहा ए व बी दोघं एक एक काम दहा दिवसात पूर्ण करतात बी व सी बारा दिवसात करतात आणि सी व ए पंधरा दिवसात करतात म्हणजे दोघा दोघांचं काम दिले आणि विचारलंय काय तर तिघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तिघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता जसं सोडवलं तसंच व अंशाला काय करायचा गुणाकार घ्यायचा छेदाला काय घ्यायची बेरीज घ्यायची कसं तर आता दिलेलं काम काय दहा बारा आणि पंधरा म्हणजे अंशाला तिन्ही संख्येचा तुम्ही काय करायचा गुणाकार घ्यायचा ओके आता आपण पहिली जी पद वापरतो तशी बाहेगिले काय करायचं पहिल्या दोघांचा गुणाकार म्हणजे दहा आणि बाराचा गुणाकार करायचा दहा आणि बारा ओके आणि परत काय करायचं अधिक घ्यायचं ठीक आहे पुढं काय करायचं बारा आणि पंधराचा गुणाकार बारा आणि पंधराचा गुणाकार अधिक घ्यायचा आणि पुढं काय करणार पहिला आणि तिसरा म्हणजे दहा गुणवले पंधरा यांचा गुणाकार घ्यायचा ओके याच्यामध्ये फक्त एकच चेंजेस असतो जर तुम्हाला देताना एकट्याचं काम दिलं तर डायरेक्टली अशा पद्धतीनं सोडवायचं आणि जर समजा तुम्हाला याच्यामध्ये एक दोघं मिळून एक काम दहा दिवसामध्ये सी बारा दिवसात असं जेव्हा जा दिलं जाईल ना याला फक्त काय करायचं येणाऱ्या उत्तराला दोन न गुणायचं येणाऱ्या उत्तराला दोन न गुणायचं आलं लक्षात म्हणजे म्हणजे ओके म्हणजे काय म्हणतो मी समजलं तुम्हाला आपल्याला असं जर पहिलं गणित दिलं तुम्हाची अल एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात ब ला चाळीस दिवस लागतात आणि क ला साठ दिवस लागतात असं म्हटलं होतं म्हणजे च सेपरेट काम दिलं होतं ना हे तर अ आणि ब च काम म्हटलं होतं का नाही तेव्हा काय करायचं तर तिन्ही संख्येचा आपण गुणाकार केला छेदाला पहिल्या दोघांचा गुणाकार बेरीज दुसऱ्या दोघांचा गुणाकार बेरीज आणि पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार बेरीज असं आपण केलं होतं ठीक आहे हे आपली स्टेप होती आता दिलेल्या गणितामध्ये काय आपण आता जे गणित बघत होतो त्याच्यामध्ये या गणितामध्ये काय अ आणि ब दोघांचं काम दिले ना दोघांचं काम दिले दहा दिवसामध्ये ब व च बारा दिवसामध्ये सी वाय च पंधरा दिवसामध्ये मग आता आपण काय केलं पहिली जी पद्धत होती ती तशीच वापरली म्हणजे दहा गुणुले बारा गुणुले पंधरा आहे असं लिहिलं छेदाला काय केलं ह्या दोघांचा गुणाकार दहा आणि बाराचा परत बारा आणि पंधराचा गुणाकार आणि दहा आणि पंधराचा गुणाकार आणि प्लस काय घेतलं बेरीज घेतली जे उत्तर येईल त्याला काय करायचं दोन न गुणायचं ते म्हणजे दर दोघांचं काम दिले दोघांचं काम दिले म्हणून काय केलं इथं दोन न आहे एवढंच फक्त ह्याच्यामध्ये चेंजेस आहे बाकीचे जे स्टेप आहेत तर त्या पहिल्यासारख्या नॉर्मल राहतील पहिल्यासारख्या नॉर्मल राहतील म्हणजे आता ह्याचा जर तुम्ही गुणाकार केला दहा बारा आणि पंधरा हां ह्याचा गुणाकार केला तर ते येतो छत्तीसशे सिंपल आहे दोन्ही करता पण येतो आणि भागी जर बघितलं तर ते येतं चारशे पन्नासच्या आसपास आणि हे जर सोडवलं तर तुमचं उत्तर येतं आठ दिवस सोडवलं तर उत्तर किती येतं आठ दिवस म्हणजे हे एक शून्य हे एक शून्य त्यानंतर तुम्ही अं नऊ नवा पाच पंचेचाळीस नऊ चौक छत्तीस शून्य पाच एके एक पाच पंचाहत्तर चाळीस म्हणजे तुमचं आठ दिवस हे उत्तर येतं म्हणजे आता आपण बघितलेल्या दुसरी पद्धत काय होती जर अ च एक सेपरेट काम ब च सेपरेट आणि क च सेपरेट दिलं आणि तिघांनी मिळून किती दिवसात करेल म्हटलं की वर तिघा संख्येचा गुणाकार करायचा छेदाला पहिल्या दुसऱ्याचा गुणाकार प्लस दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार प्लस पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार आणि समजा या टाईपमध्ये आणखी चेंजेस केला अ आणि ब च काम दिलं ब आणि क का च काम दिलं आणि पुन्हा अ आणि क च दिलं असं जर दोघांचं एकत्रित दिलं असेल तर आता जी पद्धत वापरली होती ती आहे असं सॉल्व्ह करायचं आणि येणाऱ्याच उत्तराला काय करायचं फक्त ही स्टेप लक्षात ठेवायची का ने दोन न गुणायचं येणाऱ्या उत्तराला काय करायचं दोन न गुणायचं मग उत्तर काय येतं कारण दोघांचं काम म्हणतो ना एकट्याचं असलं सिंपल की दोघांचं असल्यामुळे येणाऱ्या उत्तराला दोन न गुणायचं त्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवता येतं ओके आजच्या लेसन मध्ये आपण ह्या दोन ट्रिक पाहतोय याच्यानंतर याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एकच पॉइंट फक्त राहतो पण तो थोडासा किचकट आहे किचकट म्हणजे कसा तर आ, एका दिव, एक काम पंधरा दिवसात करतोय किंवा पंचवीस दिवसात करतोय ब वीस दिवसात पूर्ण करतो दोघांनी पाच दिवस काम केलं आणि अ सोडून गेला आणि त्यानंतर राहिलेलं कम कितीच होईल तर हे राहिलेलं पुढच्या दोन तीन ट्रिक आहेत ना त्या पुढच्या लेसनमध्ये आपण कव्हर करूया आय होप आज जे मी तुम्हाला सांगितलं ते समजलं असेल ठीक आहे तर आज आपण इथं थांबूया लेसन आवडलं तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद